छत्रपती शिवाजी महाराज राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न. बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षाकार मैदानावर झाली स्पर्धेला सुरुवात. आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून क्रीडाप्रेमीकरता बुलढाणा शहरात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज 19 जानेवारीला बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार मैदानात छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. माजी मंत्री तथा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मशाल प्रज्वलित करून तसेच दीप प्रज्वलित करून फटाके फोडून स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड तसेच जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी राज्यभरातून बुलढाणा येथे आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. यावेळी मृत्युंजय गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, ओमसिंग राजपूत, पुष्पक शिंगणे, क्रीडा व युवक संस्थेचे उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक, संजय मनवर, रवींद्र धारपवार साहेब, सुरेश पवार, शिवाजी पाटील, संतोष गजभिये, विलास घोगरे, राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय खेळाडू शकील अहमद, क्रीडा विभागाचे सर्व उपसचिव तसेच गोपालसिंग राजपूत, नितीन नेमाने, विशाल खंडारे, स्वप्नील पाटील, नितीन पाटील, जीवन उबरहंडे यांच्यासह राज्यभरातून आलेले व्हॉलीबॉलचे खेळाडू तसेच प्रेक्षक व व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. दीड वाजता पैसे पडले पण आम्ही थांबलो नाही. आज सत्तर सभा म्हटलं पैसे आपण लवकर आता करायचं. आम्ही पुढे गेलो आणि रात्रीला पैसे पडले पण आता मुख्यमंत्री मोदी DPTC मध्ये जवळपास 2% तरतूद अशा खेळांच्या आयोजनाकरता त्या ठिकाणी केली. म्हणजे आता आम्हाला यावर्षी आम्ही 600 कोटी जर मागणी केली तर 12 करोड रुपये आम्हाला दरवर्षीच्या आयोजनावर मिळतील. चांगल्यात चांगल्या सुविधा, चांगल्यात चांगला खेळ आम्ही या ठिकाणी करू शकतो आणि मुलांना खेळू शकतो. 2 गटांमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांचा सामना या ठिकाणी होत आहे. मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगेन की आमच्या शहरामध्ये आमचं बुलढाण्याचं नाव फार कुठं येत नाही पण आमचा प्रथमेश जवकार याने पोलंडच्या गेममध्ये गोल्ड मेडल त्या ठिकाणी आर्चरीमध्ये मिळवलं. विहीर अप्पांनी देखील गोल्ड मेडल मिळवलं. आमच्या मोनिका जाधवनी 22 गोल्ड त्या ठिकाणी मिळवले आणि या वर्षीच्या होणाऱ्या ऑलिम्पिक चॅम्पियनमध्ये आम्ही 100% गॅरंटीने सांगतो की आपल्या बुलढाण्याचं गोल्ड हे 100% त्या ठिकाणी पक्क आहे. युवक युवती यांना खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यामध्ये आपलं स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यासाठी विशेषत्वानं प्रयत्न करावेत याकरिता देखील मी आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलंच आपला प्रथमेश जावकर जो आपला आर्चरीमध्ये जागतिक चॅम्पियन झाला आणि जगाच्या नकाशावरती आपलं नाव त्यानं कोरलं तो देखील पुत्र आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा आहे. अशा पद्धतीनं अपेक्षा आहे बुलढाणाच काय आपल्या सर्वच राज्यातल्या सर्व भागातल्या विशेषतः ग्रामीण भागातल्या सर्व युवक युवतींनी आपलं मनापासून खेळामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान देऊन आपला स्वतःचा फिटनेसच नसून त्याच्या पलीकडे जाऊन जगाच्या पातळीवर आपलं नाव लौकिक कमवावा. मी आपल्या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देत असताना आपण शिक्षणाबरोबर खेळाकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि खेळाकडे लक्ष देत असताना आपलं शरीरसुद्धा मजबूत करण्याचा प्रयत्न विविध स्पर्धेच्या माध्यमातून करावं. केंद्र शासन, राज्य शासन अशा खेळाडूंना खूप खूप प्रोत्साहनासाठी अलीकडच्या काळात खूप निधी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी देत आहे आणि त्या निधीच्याच माध्यमातून इथं हे क्रीडा संकुल झालं. माझ्याच काळात जिल्हा क्रीडा संकुल असेल किंवा इतर सुविधा आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला
आणि आज मला आनंद वाटतो की त्या निर्माण केलेल्या सगळ्या सुविधांवर आज हे सर्व खेळाडू या ठिकाणी भाग घेत आहेत. आज खेळ हा अत्याधुनिक होत चाललेला आहे. संजयजी यांनी सांगितलं की इथे आता अंपायरची चूक होऊ नये म्हणून आपण 10-10 कॅमेरे आणि थर्ड अंपायर या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं म्हणलं तर हे करण्याची गरजच नव्हती. संजय गायकवाड असेल तर कोणी चुकत करू शकत नाही हा माझा अनुभव आहे.